नमस्कार मंडळी सुप्रियाज किचनमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण घरच्या घरी कोबी मंचुरियन कशी करायची ते पाहणार आहोत जसे बाहेर चायनीज हॉटेलमध्ये मिळते तशा पद्धतीने मंचुरियन कशी करायची ते पाहूया आज आपण ही आ, सुकी मंचुरियन किंवा ड्राय मंचुरियन करणार आहे ऑलरेडी ग्रेव्हीची मंचुरियन कशी करायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेच तर मग रेसिपी चालू करूयात सर्वात आधी येथे कोबी कट करून घेतलेला आहे पाहू शकता एकदम लहान लहान तुकडे केलेले आहेत चाकूच्या साह्याने हा कट केलेला आहे यामध्ये आता आपण शिमला मिरच टाकणार आहे बारीक कट केलेली त्याचबरोबर बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे तुम्ही यामध्ये गाजरही ॲड करू शकता त्याचबरोबर हिरवी मिरची ठेचून इथे टाकलेली आहे एक चमचा व कलरसाठी थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे एक चमचा त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालणार आहे व एक चमचा आपण गरम मसाला ॲड करणार आहे याच्यामुळे छान टेस्ट येते यामध्ये सॉसेस ॲड करायचे आहेत एक नंबरला आपण सोयाबीन सॉस एक चमचा ॲड करणार आहे हा तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल होतो त्याचबरोबर एक चमचा रेड चिली सॉस घालायचा आहे व एक चमचा टोमॅटो सॉस घालायचा आहे जर तुमच्याकडे सॉस नसतील तर तुम्ही फक्त सोया सॉस व टोमॅटो सॉसही घालू शकता किंवा फक्त टोमॅटो सॉस घातला तरी चालेल छान असं मिक्स करून घेणार आहे नीट असं मिक्स झालं की याला असं झाकून ठेवायचं आहे म्हणजे काय होईल की एक पंधरा ते वीस मिनटानंतर याला छान पाणी सुटेल चला तर मग याला असंच ठेवूया एक वीस मिनिट फ्रीजमध्ये ठेवायची काही गरज नाही तुम्ही तसंच तस नॉर्मल टेम्परेचरलाही याला असंच ठेवू शकता एक वीस मिनिटानंतर पाहू शकता छान असं याला पाणी सुटलेलं आहे आता यामध्ये आपण पॉपकॉर्नचं पीठ मिळतं बाजारामध्ये ते घालणार आहोत किंवा मक्याचं पीठ तुम्ही म्हणू शकता एक वाटी पीठ मी इथे वापरलेलं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्यात आधी तुम्ही हे पीठ घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन वाटी कोबी मी इथे वापरलेलं आहे त्यासाठी एक वाटी पीठ आहे सगळ्यात आधी तुम्ही छान मिक्स करून घ्या व त्याच्यानंतर जर लागलं ला, तर एक दोन चमचे पाण्याचा वापर करायचा आहे जास्त पाण्याची गरज लागत नाही राहिलेलंही सगळं पीठ यामध्ये घालून घेणार आहे व मिक्स करून घेणार आहे एकदा चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेतलं की तुम्ही याला हाताच्या साह्याने मिक्स करू शकता म्हणजे सोप्या पद्धतीने मिक्स होईल इथे बघू शकता पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे याच कोबीमध्ये छान असं याला मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये आता मी एक अर्धा वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे व त्यालाही मिक्स करून घेणार आहे छान ते थोडंसं कडक झालेलं आहे तर यामध्ये तुम्ही थोड्या प्रमाणात पाणी वापरू शकता जर मऊ असेल तर पाणी वापरायची गरज नाही एकदम थोड्या प्रमाणात पाणी घेतलेलं आहे छान असं पीठ आपलं तयार झालेलं आहे आता आपण याचे छोटे छोटे आकाराचे गोळे तयार करणार आहे म्हणजेच मंचुरियन बॉल्स करून घेणार आहे मस्त असे तुम्ही गोल मंचुरियन बॉल हाताच्या साह्याने बनवू शकता अशा पद्धतीने सर्व मंचुरियन बॉल बनवून घ्यायचे आहेत आता आपण यांना डीप फ्राय करणार आहे येथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये हे मंचुरियन बॉल्स तळून घ्यायचे आहेत तेल गरम झालं की यामध्ये मंचुरियन्स बॉल टाका व छान असे दोन्ही साईडने तळून घ्या एक सात नीट ते आठ मिनिट लागतील नीट असे तळून घ्यायला मीडियम आकाराचे बॉल्स बनवले आहेत जेणेकरून ते इझिली फ्राय होतील मंचुरियन बॉल्स छान असे फ्राय झालेले आहेत मस्त कलर आलेला आहे याला आपण आता खाली काढून घेणार आहे म्हणजे बाहेर काढणार आहे आता आपण या मंचुरियसाठी जी ग्रेव्ही करायची आहे ती करणार आहोत त्या त्यासाठी येथे कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल थोडं गरम झालं यामध्ये ठेचलेला लसूण व आलं टाकायचं आहे एक चमचा मोठे मोठे तुकडे टाकले तरी चालतात तसे छान लागतात परतून घ्यायचं आहे एक दहा सेकंड त्यानंतर यामध्ये आपण उभा कट केलेला कांदा टाकणार आहे कांद्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनिट यामध्येच आपण कोबी टाकलेला आहे थोडा व टोमॅटो टाकायचा आहे छान असं भाजल्यावर यामध्ये शिमला मिरच टाकायची आहे थोड्या प्रमाणात शिमला मिरची वापरलेली आहे जर तुम्हाला आवडत असेल तुम तर तुम्ही जास्त प्रमाणात टाकू शकता छान असं परतून घेणार आहे एक तीन ते चार मिनिट आपण सुकी मंचुरियन करतोय त्यामुळे कमी प्रमाणात वापरलेलं आहे सगळं यामध्ये सोया सॉस टाकलेला आहे एक चमचा एक मोठा चमचा आहे त्याचबरोबर आपण टोमॅटो सॉस एक चमचा टाकायचा आहे व रेड चिली सॉस अर्धा चमचा टाका जास्त तिखट हवा असेल तर तुम्ही एक चमचा रेड चिली सॉस टाकू शकता जर तुम्हाला टोमॅटो सॉस जास्त आवडत असेल तर तुम्ही टोमॅटो सॉस एक दोन चमचाही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सॉसचं प्रमाण करू शकता छान असं हलवून घ्यायचं आहे गॅस मिडियम ठेवायचं आहे नाहीतर हे सॉसेस जळू शकतात हे कॉर्नचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा यामध्ये आता आपण पाणी घालणार आहे याच्यामुळे काय होतं तर जी ग्रेव्ही असते ती थोडी घट्टसर बनते आपण सुकीच मंचुरियन करतो आहे त्यामुळे कमी प्रमाणात ग्रेव्ही असणार आहे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे यामध्ये ॲड करणार आहे छान असं याला भाजून घ्यायचं आहे कारण की ते पीठ कच्चं राहता कामाने त्यामुळे नीट असं परतून घ्या त्याचबरोबर लाल तिखट घातलेलं ला आहे एक अर्धा चमचा तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही एक चमचाही घालू शकता त्याचबरोबर चवीनुसार मीठ आहे मीठ कमी प्रमाणात घालायचं आहे कारण सॉसेसमध्ये ऑलरेडी मीठ असतं नाही घातलं मीठ तरी चालेल जळणार नाही याची काळजी घ्यायची आहे आता आपण यामध्ये मंचुरियन्स बॉल टाकणार आहे छान असं परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता किती छान कलर आलेला आहे ग्रेव्हीला व मंचुरियन्स नाही ड्राय मंचुरियन ही अशाच पद्धतीने असते एकदम सुकी थोड्याशा प्रमाणात पाणी टाकायचं आहे व कोथिंबीर टाकलेली आहे तुम्ही यामध्ये ऑनियन लिव्स पण टाकू शकता बाहेर तुम्ही चायनीज खायला गेल्यावर पाहिलं असेल की त्यामध्ये कांद्याची पात असते ती टाकलेली असते त्यामुळे तुम्ही तीही घरामध्ये असेल तर टाकू शकता नाही टाकली तरी चालेल टेस्टमध्ये काही फरक पडत नाही त्यामुळे मस्त गरमागरम मंचुरियन इथं सर्व केलेली आहे खूप जबरदस्त दिसत आहे व चवीलाही खूप जबरदस्त बनते कशी वाटली ही साधी सोपी मंचुरियनची रेसिपी सांगायला विसरू नका व अशाच नवनवीन रेसिपीजसाठी सुप्रियाच किचनला सबस्क्राईब जरूर करा तुम्ही खाताना सजवण्यासाठी यावर कोबी कांद्याची पात कोथंबीर टाकून खाऊ शकता एकदम इझिली तुम्ही ही अशी मंचुरियन घरीच बनवू शकता अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद